क्या अचानक वो भी मेरे लिए तर अशा वातावरणामध्ये मला खाऊ देत नाही ते, पण मला आज खायचाच होता. तर या सगळेच जण खस्ता खायला आणि याच्या पुढे तुमच्यासोबत बोलणार आहे. कसं आहे क्रीम कॉम्बी डबल वाच क्रीम कॉम्बी निकालो बाबा निकालो क्रीम कॉम्बी पण निकालो. कोणतं पाहिजे तुला? इथून निकाल काढू टॉबेली की चॉकलेट? चॉकलेट ऑरेंज टॉबेरी कोणतं पाहिजे? ऑरेंज. त्याचे सगळ्यात जास्त ऑरेंजच फेवरेट आहे. स्ट्रॉबेरी घे ना. स्ट्रॉबेरी नो स्ट्रॉबेरी. अरे ती सर्दीची औषध स्ट्रॉबेरी फ्लेवर खे ना म्हणून ते स्ट्रॉबेरीले हे झाला. स्ट्रॉबेरी पाहिजेच नाही अजिबात. ये ओ माय गॉड ये मिराजी इसके लिए कुछ तो भी लाओ. ओके मिराजी कैची लाएगी क्या तुम? वातावरण थोडं चांगलं होतं तर मी बाहेर गेली होती संध्याकाळची. काही किराणासुद्धा आणायचा होता तर म्हटलं चला मी सुद्धा बाहेर येते. आणि आई आली होती माझी तर स्वराजला सांभाळायला पण घरी कोणी होतं तर एवढंसं टेन्शन नाही. लहान मुलांना अशा वातावरणामध्ये बाहेर न्यायचं थोडी भीती वाटते कारण सर्दी वगैरे येऊ शकते आणि तब्येतसुद्धा खराब होऊ शकते म्हणून त्याला काही नेलं नाही. नॉर्मली आम्ही याला क्रीमची बिस्किट देतच नाही. काही खाऊनच नाही राहिला तर काय करणार. आणि ही चुकी कोणाची? त्याच्या आईची. कशी ते मी सांगणार आहे. हे कोण खाणार? हे कोण खाणार? बाज झाला. काय देऊ? हे देऊ की हे देऊ? तर झालं असं बघा, बाबांनी आणले होते ड्रॅगन फ्रूट तर मी त्याला दिला ड्रॅगन फ्रूट खायला. आणि त्याच्यानंतर त्याचं आधीच पोट खराब होतं काही दिवसांच्या आधी, म्हणजे 2-3 दिवसाच्या आधी बाबा आल्या त्या दिवशीच पोट चांगलं झालं होतं आणि मी त्याला ड्रॅगन फ्रूट खायला. तर ते त्याला म्हणजे पोचलं नाही आणि ते रेड कलरचं होतं. मी थोडंसं व्हिडिओची क्लिप तुम्हाला टाकणारच. त्याच्यामुळे त्याचं पोट अजूनच खराब झालं. पोटाला फुगार आला आणि त्याचा ताप आला. हो ना? अच्छा. तर त्याच्या बिया जे आहेत त्या तशाच गिळण्यात आल्या. तर छान छान यम यम किती खायचे आता? सगळे संपवायचे का? देतही नाही. देतही नाही या पटकनच घेऊन घेते. देतही नाही हे बघा. हे असं खावं लागते आम्हाला क्रीम संपल्याच्या नंतर ना. हे असं आम्ही खातो दोघं. किती झाले दाखव बरं. हे बघा एवढे झाले असे, म्हणजे एवढे खाऊन झालेले आहेत. आता हे आता ते पूर्ण पॅकेट ऑरेंज फ्लेवरचं पूर्ण पॅकेट संपेपर्यंत क्रीम क्रीम खाऊन घ्यायची आणि बाकीचं जे आहे ते बाबांना द्यायचं किंवा आईला द्यायचं. तर असं झालं ड्रॅगन फ्रूटमुळे त्याला म्हणजे पोट त्याचं खराब झालं आणि त्याच्यामुळे ताप आला. तर ही चुकी माझीच आहे. मी द्यायलाच नको होतं कारण 2 दिवसाआधीच त्याचं पोट खराब झालं होतं. तर चला जाऊ दे आता, जे झालं ते झालं. नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवील. आणि तो पण एवढा मोठा नाही, 2.5 वर्षाचाच आहे. तर जे चूकसुद्धा माझी होती मी मान्य करते. मी
पानी पे चल। पानी कौन लाएगा अभी? संपल का खाना। खाना संपल का। ठीक है चल पानी। इच्छा मरे। यम्मी। त्यासाठी आम्हाला मिराजीला सुद्धा बोलून घ्यावं लागलं म्हणजे माझ्या आईला। त्यासाठी मला यांचा ओरडा सुद्धा खावा लागला। खूप सगळा खूप ओरडले ते तर इकडे बघताना तर खूप सगळा ओरडा खावा लागला। इसको हमारी है। इसको कौन फिनिश करेगा सूरज के बाबू? हो गया बेटा। अब है ना थोड़ा सा मेरे को दे। मुझे तो नहीं संपले। ये एवढं कसं काय फाटलं? खूप दिवस झाले बाहेरून आल्याच्या नंतर माझा एकच डायलॉग राहतो तो मी तुम्हाला सांगणार आहे। ऑफिसमधून आल्याच्या नंतर त्यांनी धीरडं खाल्लं होतं। ठीक आहे आता बाहेरून आम्ही खस्ता खाऊन आलेलो आहोत तर माझा एकच तर आमचा माझा एकच डायलॉग राहतो तो मी त्यांना आता ऐकवतो। अहो जेवावं लागतं का? खिचडी दुसरं काय करशील? माझं बाहेरून आल्याच्या नंतर हेच असते की तुम्हाला जेवावं लागतं का? आणि त्यांचं सुद्धा एकच असते तू खिचडीच लावशील दुसरं काही नाही। तुम्हाला जेवा नाही? मीरा आजी की पसंत बेसन, कोंबडू की पसंत खिचडी। खिचडी चला तर मी खिचडी लावणार आहे आणि त्यांना जेवायचं नाही। सोबतच आईला आहे माझ्या एकादशी तर तिच्यासाठी सकाळी साबुदाण्याची उसळ केली होती तर आता भगरीचं काहीतरी बनवणार आहे डोसे वगैरे। तर चला स्वयंपाकाला सुरुवात करते। असा होता आजचा व्हिडिओ। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण पाहत जा आणि व्हिडिओ पाहताना मग एक लाईक तर देत जा। चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।